अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व धुवांधार पावसाच्या सरी बरसल्या। शहरातील अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून पडली। अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला। अमरावतीच्या बस डेपो परिसरात एक झाड ऑटो रिक्षावर पडल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला, मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। अमरावतीत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेकडो क्विंटल शेतमाल भिजल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्याने शेतकऱ्यांना आपला माल झाकायला वेळही मिळाला नाही। अचानक आलेल्या पावसानं एकच तारांबळ उडाली। विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजल्याने शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालाय। तर भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, तर शेती कामांसाठी बळीराजाची लगबग वाढली आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24।